श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही मिळेल काही आजार असतील घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील कोर्ट कचेरी मागे लागलेल्या असतील यातूनसुद्धा बाहेर निघण्याचा मार्ग मिळेल नोकरी मिळत नसेल नोकरी टिकत नसेल बिझनेस चालत नसेल बिझनेस डबगायला आलेला असेल तर यातूनसुद्धा बाहेर निघण्याचा मार्ग मिळेल आणि जी आपण अपेक्षा सुद्धा केली नव्हती एवढ्या उंचीवर एवढं सक्सेस आपल्या वाट्याला येईल आपल्या आर्थिक समस्या असतील त्या संपतील धनप्राप्तीचे मार्ग आपल्याला मिळतील योग्य त्या लोकांपर्यंत आपण पोहोचू योग्य त्या लोकांची संगत आपल्याला लाभेल फक्त आजपासूनच आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे ही सेवा घरातील आपण कोणीही करू शकतो कोणीही ही सेवा करण्यासाठी फक्त आपल्याला पाच ते सात मिनटं लागतील आणि एक वेळा तुम्हाला सवय झाली की पाच मिनटं पुरेसे झाले या सेवेसाठी पण ही जी सेवा आहे ना ही आपलं आयुष्य घडवेल कारण बघा आपल्या जीवनामध्ये गुरुंचं स्थान हे खूप मोठं आहे म्हणजे आपल्याला जर गुरु नसेल तर गुरु शिवाय मेल्यानंतर मोक्षसुद्धा मिळत नाही असं म्हटलं जातं आणि जेव्हा आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग असतं गुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत असतो आपल्या कुटुंबाच्या सोबत असतो तेव्हा अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची आपल्याला वारंवार प्रचिती येत असते बघा एखादी अडचण असेल एखादं संकट असेल जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो ते मित्र असतील नातेवाईक असतील किंवा अजून कोणी असतील त्यातील काही जण आपलं ते करतातही पण काय एक एका सीमेपर्यंत की हां मी एवढी एवढी मदत करू शकतो पण जे संकट वगैरे आहे त्यातून आपल्याला पूर्णपणे कोणी बाहेर काढू शकत नाही बरेच जण आपल्या अडचणीचा आपल्या संकटांचा मजाकसुद्धा उडव उडवतात बरेच जण आपल्याला कळतं की संकटाच्या काळात कोण आपलं आहे कोण वाईट आहे समोर काही जण चांगले बोलतात पण मागे नाव ठेवतात असे खूप खूप सारे अनुभव येतात आणि शेवट काय होतो की त्या संकटातून आपल्याला कोणीच बाहेर काढत नाही बऱ्याच वेळेला गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या कुल कुलदेवीच्या कुलदैवताच्या आशीर्वादाने आपण त्या संकटातून बाहेरही येतो पण बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात आलेल्या त्या वादळामध्ये आपण गुरु फटल्या जातो आणि मग ज्या नको गोष्टी आहेत जे म्हणजे आपल्याला नको काही हवं होतं अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला लावतात पण जेव्हा आपण गुरूंच्या सानिध्यामध्ये जातो जेव्हा आपण स्वामींची एखादी सेवा करतो सेवेकरी बनतो भक्त बनतो तेव्हा आपल्याला ना फक्त मनामध्ये भाव ठेवायचा असतो मनामध्ये श्रद्धा ठेवायची असते आणि फक्त तुम्ही भले दिवसात एक वेळा स्वामींचं नाव घ्या महाराजांचं नाव घ्या भले तुम्ही एक स्तोत्र म्हणा पण जे असं म्हणा की मनामध्ये तो भाव ती श्रद्धा तुम्ही ज्यावेळी नाव घेताय तुम्ही ज्यावेळी स्तोत्र म्हणताय तेव्हा तुमच्यामध्ये आणि महाराजांच्यामध्ये तिसरं कोणी आलं नाही पाहिजे एवढं तुम्ही म्हणजे श्रद्धा आणि भाव ठेवून तुम्ही सेवा करा आणि मग बघा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कोणाजवळ कोणाला आपले दुःख सांगायची वेळ येणार नाही आणि तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कोणाजवळ एखादी गोष्ट मागायची वेळ मागायची वेळ येणार नाही कारण तुम्हाला महाराज एवढं देतील एवढं देतील की तुम्हालाही प्रश्न पडेल की मी महाराजांजवळ मागू काय खरंच ह्या गोष्टी खऱ्या आहेत आ, हे म्हणजे अनुभवाचे बोल आहेत तुम्हाला कळणारही नाही की कि आयुष्यामधली किती वर्ष माझी कशी गेली आणि म्हणजे अचानक असं काय झालेलं आहे की ह्या काही वर्षांमध्ये असेल महिन्यामध्ये असेल किती बदल झालेला आहे असं काही नसतं की तुमच्यावर पैशांचा पाऊस पडेल तुम्हाला करोडो रुपये मिळतील पण जे काही महाराज देतील ना तुम्ही समाधानी असाल आणि आपण जे म्हणतो ना की माझ्या घरामध्ये बरकत नाही आहे माझ्या कामाला यश नाहीये तर ती बरकत यश ऐश्वर महाराज तुम्हाला एवढं देतील एवढं देतील की तुम्हाला माझ्याजवळ कोणती गोष्ट नाही आहे आणि मी या गोष्टीतून मी या अडचणीतून बाहेर कसा निघू हा तुम्हाला कधी विचारही करायची वेळ येणार नाही कारण तुम्ही एका गोष्टीमध्ये स्टक राहाल ना तिथून बाहेर निघण्याचा मार्ग महाराजांनी आपोआपच तुम्हाला ठेवलेला असेल तुम्ही कधीच संकटांमध्ये अडचणीमध्ये गुरफटून राहणार नाही हे माझे स्वतःचे अनुभव आहेत फक्त यासाठी असं नाही की तुम्ही दिवसभर सेवा करा तुम्ही रात्रभर सेवा करा तुम्ही घरातली कामं करू नका फक्त सेवा करा असं नाही बघा आपल्याला बरेच जण असं पण आपल्याला सांगता की हेच नियम आहेत असंच आहेत तसंच आहे पण मी तुम्हाला माझ्या स्वतःच सांगते नियम जे आपन ले ले आहेत ते आपण बनवलेले आहेत जेव्हा आपण एखाद्या गुरुंची स्वामींची सेवा करतो तर त्या सेवेमध्ये सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे आपला भाव आणि आपली श्रद्धा श्रद्धा दृढ असेल आपला भाव आपल्या महाराजांप्रती स्वामींप्रती अधिक दृढ तीव्र असेल तर आपल्या भावापुढे महाराज काहीच बघत नाही फक्त आपलं अंतकरण आणि कोणत्या भावनेने आपण श्रद्धा करतोय आणि महाराज यावरूनच आपल्याला म्हणजे त्यांच्या जवळ जागा देतात म अशक्य ही शक्य करणाऱ्या गोष्टी आपल्याला देतात अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती येणारे अनुभव आपल्याला वेळोवेळी स्वामी देत असतात आणि सर्वात महत्वाचं गुरूंचं पाठबळ आपल्यासोबत राहतं आपल्या कुटुंबासोबत राहतं आणि जेव्हा गुरूंचा आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये असतो ना तेव्हा म्हणजे सुख समृद्धी ऐश्वर जे काही असेल ना आपल्याला ते सर्व मिळून जातो इवन आपल्या घरातलं व्यसन संपून जातं तंटे संपून जातात जाता, आपल्या घरामध्ये बरकत येते प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं आणि यासाठी बघा तुम्हाला ठीक आहे तुम्हाला नित्यसेवा जमत नाही तुम्ही करू नका तुम्हाला कोणतं पारायण करणं तुम्हाला शक्य होत नाही करू नका पण तुम्ही हे मला जमत नाही म्हणून मी कोणती मग सेवा करू शकत नाही का असं नाही आता तुम्हाला मी एक स्तोत्र सांगते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे स्तोत्र फक्त रोज आता जे हे स्तोत्र म्हणतात तर त्यांना सवय आहे बरेच जणांनी याचं अनुष्ठानसुद्धा केलेलं असेल म्हणू शकता पण तुम्ही नवीन असाल आणि बघा बऱ्याच वेळेला अशुभ शक्ती असतात अशुभ शक्तींचा वास असतो त्यावर सुद्धा हे स्तोत्र जे आहे खूप छान काम करतं आणि याचे अनुभव आपल्याला खूप छान दिसायला लागतात रोग दुर्धर रोग असतील आजार असतील समस्या या सर्वांतून हे स्तोत्र आपल्याला बाहेर काढतं सुरुवातीला तुम्ही काय करा फक्त एक वेळा म्हणायला सुरुवात करा तुम्ही सकाळी देवपूजा झाली की एक वेळा म्हणा आणि संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला की त्या वेळेला महाराजांच्या फोटो समोर बसून समोर अगरबत्ती लावा दोन आणि एक वेळा हे स्तोत्र म्हणा अशी तुम्ही साधी सेवा सुरुवात करा बाकी तुमच्याकडून सेवा होतील नाही होतील ते तुमचं तुम्ही बघा बाकीच्या ज्या सेवा वगैरे आहेत त्या जर आपण केल्या तर अतिउत्तम हे सुरुवात करा याच्यातून तुम्हाला एवढ्या अनुभव यायला सुरुवात होतील की तुम्ही स्वतः दुसऱ्यांना या सेवेमध्ये आणाल आणि जी अधिकाधिक ज्या सेवा आहेत त्या सर्व सेवा करायला तुम्ही सुरुवात कराल कधीही स्वामी सेवेपासून दत्त सेवेपासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही कधीही स्वतःला लांब करणार नाही असे अनुभव तुम्हाला या सेवेने येतील सकाळी किंवा संध्याकाळी म्हणा पाच पाच मिनटं लागतात किंवा फक्त संध्याकाळी अगरबत्ती लावून म्हणा किंवा फक्त सकाळी हे स्तोत्र म्हणा आपल्या कामाला तुम्ही निघून जा त्यानंतर काय करा थोडे दिवस हे झालं तुम्हाला हे शब्द म्हणता यायला लागले ओव्या म्हणता यायला लागले त्यानंतर काय करा दिवसामध्ये तेरा वेळा हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा अगदी तुम्ही सकाळी सहा वेळा म्हटलं संध्याकाळी सात वेळा म्हटलं किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही दिवसभरामध्ये दोन तीन तुकडे पाडून तुम्ही तेरा वेळा म्हटलं असं करा आणि त्यानंतर मग बावन वेळा हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा आणि जे जेव्हा तुम्ही बावन वेळा प्रत्येक दिवसाला किंवा प्रत्येक गुरुवारी हे स्तोत्र म्हणायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला जीवनामध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती येणारे अनुभव म्हणजे प्रचिती देणारे अनुभव यायला सुरुवात होईल तर हे दिव्य असं स्तोत्र आहे ते परमपूज्य रंगावधूत स्वामींनी हे लिहिलेलं आहे गुजराती भाषेमधील हे स्तोत्र आहे त्याला दत्त बावन्नी म्हटलं जातं किंवा दत्त बावनी असं सुद्धा म्हणतात असं म्हटलं जातं की रंगावधूत स्वामी महाराज जेव्हा हे स्तोत्र लिहित होते त्यांना जसं हनुमान चालिसा आहे तशा चालिसाप्रमाणे हे लिहायचं होतं आणि जेव्हा मग त्या हे लिहून झालं तेव्हा त्यामध्ये बावन्न ओव्या तयार झाल्या आणि मग ते म्हणत होते की मला कुठेतरी काटछाट करायची आहे कुठे कुठेतरी वाढवायचं आहे कुठेतरी कमी करायचं आहे हे असं मला नको आहे तेव्हा साक्षात दत्त महाराजांनी परमपूज्य रंगावधूत स्वामींना दर्शन दिलं आणि सांगितलं की या स्तोत्रामध्ये तू कोणतेही बदल करू नको कारण वर्षाचे जे आठवडे आहेत ते बावन्न आहेत गुरुचरित्रामध्ये अध्याय सुद्धा बावन्न आहेत त्रेपन्नावी आहे ती अवतरणिका आहे पण अध्याय जे 52 आहेत ते बावन्न आहेत आणि या तुम्ही जे आता स्तोत्र लिहिलं आहे तर याच्यामध्ये सुद्धा बावन्न ओव्या तयार झालेल्या आहेत तेव्हापासून म्हणूनच ही जी आहे तर ही दत्त बावनी म्हणून ओळखली जाईल दत्त बावन्नी म्हणून ओळखली जाईल आणि मूळ ही गुजराती भाषेमध्ये आहे आज सुद्धा गुजराती लोक त्यांच्यावर काही संकट आले त्यांना अडचणीतून पुढे निघण्याचा मार्ग जर मिळत नसेल तर ते दिवस बघत नाहीत वार बघत नाहीत ज्या दिवशी ज्या क्षणाला ज्या वेळेला तेव्हा वाटेल त्या वेळेला त्या या बावन्न दिवसाच्या अनुष्ठानाला सुरुवात करतात आणि असं सांगितलं जातं कि ह्या बावन्न दिवसांमध्ये जे कोणी हे बावन्न दिवस दिवस बावन्न वेळा गुरुचरित्र दत्त बावन्नी म्हणण्याचं अनुष्ठान करतं तर या बावन्न दिवसांमध्ये ते त्या अडचणीतून शंभर टक्के बाहेर पडलेले असतात भलेही त्या अडचणीचा प्रकार वेगवेगळा असो कारण प्रत्येकाची अडचण ही एकच नसते अडचणींचे दुःखांचे प्रकार वेगवेगळे असतात आणि आजही या दत्त बावंडीचे अनुभव जे आहेत प्रचिती जे आहे ते गुजरातमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के गुजराती लोक घेत असतात ते दत्त बावंडीचं सेवा करत असतात तर बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे असं करू शकता तुम्ही बावन्न दिवस कंटिन्यू सुद्धा ही दत्त म्हणू शकता आणि बावन्न गुरुवारी बावन्न वेळा सुद्धा ही दत्त म्हणू शकता ही दत्त बावडणी म्हणत असताना खूप काही असं कडक हे नाही सकाळी फक्त स्नान करून शुद्ध कपडे घालून आपल्याला ही सेवा करायची आहे दत्त महाराजांची सेवा आहे तर नॉनव्हेज खाऊन वगैरे आपल्याला ही सेवा करायची नाही आहे की नॉ गुरुवारी तरी आपण नॉनव्हेज वगैरे खाऊ नका आणि रोज जर तुम्ही सेवा करत असाल तुम्ही नॉनव्हेज खाता मग ताई आम्हाला सेवा करायची आहे मग आम्ही कसं करू मग काय करायचं सकाळी स्नान झालं की अगोदर ही दत्त बावंडी म्हणून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपापले कार्यक्रम म्हणजे काय की आपली सेवा पण होईल आणि मग आपल्याला की मी हे नियम पाळू शकत नाही ते पण असं काही होणार नाही जेव्हा सुतक असेल पिरियड्स असेल त्या दिवसांमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आहे पालन करायची आवश्यकता नाही आहे आपण कुठे गावाला गेलो कुठे गेलो तर तिथेसुद्धा आपण हे स्तोत्र म्हणू शकतो याचं उद्यापन करण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे या स्तोत्राचं पठण करण्यासाठी ही सेवा करण्यासाठी को करण्यासाठी कोणतीही पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे फक्त महाराजांसमोर दिवा अगरबत्ती लावायची आणि आपली ही सेवा सुरू करायची आणि हे सेवा करत असताना जो समोर अंगारा पडलेला असतो उदी पडलेली असते ती नंतर आपण आपल्या कपाळी लावायची लहान मुलांना लावायची आपल्या घरामध्ये फुंक याने बऱ्याच प्रमाणामध्ये नकारात्मकता कमी होत आहे आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खूप सारे अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होईल आणि ही दत्तभावणी मराठीमध्ये सुद्धा आहे आपण मराठीमधलीसुद्धा म्हणू शकतो मी तुम्हाला थोड्याशा दोन लाईन सांगते की ह्या वाचतानाच तुम्ही भाऊक होऊन जाता एवढे तुम्ही दत्त महाराजांशी जोडले जाता की तुम्ही या सेवेपासून स्वतःला वंचित नाही ठेवू शकत मी बऱ्याच वेळेला ही सेवा केली आहे मी दिवसाला बावन्न वेळा हे म्हणते साडेतीन वगैरे तास असे लागतात आणि प्रत्येक गुरुवारीसुद्धा म्हणू शकतो मध्ये मदे, मध्ये मी ही सेवा अकरा गुरुवार प्रत्येक गुरुवारीसुद्धा सेवा केलेली आहे मी ही सेवा कंटिन्यू अकरा दिवससुद्धा रोज बावन्न वेळा म्हणण्याची केली आहे आणि रोज सुद्धा मी सकाळी एक वेळा किंवा संध्याकाळी एक वेळा हे जे स्तोत्र आहे ते मी म्हणते आणि मला जर मध्ये वाटलं की नाही मला आज बावन्न वेळा म्हणायचे आहे तर त्या दिवशीसुद्धा मी ही सेवा करते ही सेवा करण्यासाठी की असंच पाहिजे तसंच पाहिजे हे वान तेव्हा असं काही नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरू करू शकता कारण गुरुवार दत्त महाराजांचा वार आहे किंवा तुम्हाला ज्या दिवशी वाटलं आजपासून या सेवेला सुरुवात करू शकता सर्वात हां मी तुम्हाला दत्त बावनी सांगत होते mm. जय योगीश्वर दत्त दयाळ तूच एक जगमा प्रतिपाळूया करी नि जग कारण निश्चित ब्रह्मा हरी अवतार अंतरयामी बहार सद्गुरु त्रिमुख सुमुख म्हणजे अशी ही दत्तबावनी आहे तर तुम्ही म्हणू शकता मला तर ही पाठ झालेली आहे दत्तबावनी कारण मी खूप जवळजवळ म्हणजे वर्षा दोन वर्षांपासून ही सेवा करते खूप छान अनुभव येतील हो आणि सेवा करण्यासाठी से खूप काही वेळही नाही खूप सारे नियमांचं सा बंधन नाही आपल्या वेळेप्रमाणे फक्त सुचिरभूत होऊन स्वच्छ कपडे घालून मन शुद्ध ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ